CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। कुरला विधानसभा के कर्मठ विधायक मंगेश कुडालकर के अथक प्रयास से चूना भट्टी के आगरी केड़ा मंडल के व्यायामशाला का नूतनीकरण किया गया। आपको बता दें, व्यायामशाला का उद्घाटन समारोह मुख्य अतिथि शिवसेना विभाग प्रमुख व आमदार संजय पोतनीश व फिल्म अभिनेता संजय नार्वेकर व कुरला विधानसभा के विधायक मंगेश कुडालकर के शुभ हाथों किया गया, जिसमें उद्घाटन के दरमियान भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद थे। सभी लोगों ने विधायक मंगेश कुडालकर का आभार व्यक्त किया। या विभाग मध्ये चुनाभट्टीच्या शाखेच्या आजूबाजू परिसरातील त्यांचा जो मतदार संघ आहे, त्या मतदारसंघातील आगरी समाजासाठी ही जी वास्तू त्यांची बनवून देण्यात आलेली आहे, नूतनीकरण करण्यात आलेलं आहे, ते खरोखरच पाहून मन प्रसन्न होते की एवढं सुंदर सुसज्ज व्यायामशाळा, त्याच्यावरती त्यांचं कार्यालय हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। त्यामुळे त्या माझ्या आमदारांना मी पहिला धन्यवाद देईन। तसेच या विभागातील जे मंडळ आहे हे चालवणारं सांभाळणारं, त्यांना 100 पूर्ण करावी अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। शिवसेनेला तयारी करावी लागत नाही, शिवसेना 5 वर्ष तयारीतच असतो, त्यामुळे तयारी विशेष असे करावी लागत नाही। आणि ही महानगरपालिका आहे, प्रत्येकाच्या जवळ जाऊन आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते एकदम हृदयात बसलेले असतात, त्यांच्या घरात जाऊन त्यांची कामं करत असतात, त्यामुळे विशेष तयारी करावी लागत नाही। येणारी निवडणूक आम्ही 100% जिंकू अशी आशा व्यक्त करतो। मी भाषणात तेच सांगितलं काय वाटलं मला, ते आनंद वाटला, जुने दिवस आठवले, जुने काही क्षण आठवले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते न सांगता मला मंगेश कुडाळकरांचं आणि संजीव पोतनीस यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी लोकांसाठी काहीतरी वास्तू बांधली। लोक स्वतःसाठी करतात, हे लोकांसाठी करतात, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। असंच लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी द्या हेच मी व्यक्त करतो। ही हे ते व्यासपीठ नाही, ते माझ्या सिनेमाचं आणि सांगायचं, आपण कोणाचं तरी कौतुक करायला आलो त्यांचं कौतुक करूया, लोकांसाठी जे चाललं आहे ते करूया। हां, आवश्यकता तर होतीच, आणि त्यांनी खूपच सुंदर अशी व्यायामशाळा आम्हाला बनवून दिलेली आहे, आम्ही त्यांचा आभार मानतो। खरंच या चुनाभट्टीमध्ये अशी व्यायामशाळा, आधुनिक व्यायामशाळा अजूनपर्यंत नव्हती, आणि ही आधुनिक व्यायामशाळा माननीय आमदार कुडालकर साहेबांनी जी बांधून दिली, त्यांचा शतशः आभार आम्ही मानतो। काय नवीन जी युवा पिढी तयार होते, त्यांना आता ह्या साथीच्या आजारामुळे आपली शरीरसृष्टी मजबूत करणे आवश्यकता आहे, आणि त्यांना अशी एक जी वस्तू आहे, एक व्यायामशाळा, त्या व्यायाम करणं आणि आपली शरीर मजबूत करणं, रोगावर प्रतिकार करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यासाठी खूप गरजेचं आहे, आणि ती गरज ओळखून आमच्या ह्या जुन्या वास्तूची नवीन वास्तू जी बनवून दिली, खरंच खूपच आम्हाला त्याचा आमच्या आगळे क्रीडामध्ये जी स्थापना 1932 साली झाली, परंतु 32 साली झाली असताना जी एक शेड, पत्र्याची शेड होती, आणि इथला पूर्ण समाज सगळे लोक इथे खेळायला येत होती, आट्यापाट्या आमचा एक खेळ होता, होती हॉलीबॉल सगळे, आणि त्यातून जी जुन्या लोकांनी ही जी वास्तू आमचे जे आजोबा पंजोबा होते त्यांनी केली होती, आणि आताही आमचे नातू पंजो हे सगळे ह्या वास्तूची पुरणबांधणी करून जे करतात याचा खूप आनंद आहे आम्हाला। नाही, आजचा दिवस म्हणजे माझ्या मते तरी सुवर्ण अक्षरात लिहिला पाहिजे। आज आम्हाला एवढ्या वर्षात कधीही असं वाटलं नव्हतं की एवढी मोठी वास्तू आम्हाला मिळेल, आणि ती आमच्या मंगेश कुडाळकर साहेबांच्या कर्तृत्वाने आणि आम्हाला ती त्याही दिली, त्याबद्दल त्यांचे पण आम्ही धन्यवाद मानतो मंडळातर्फे। मंगेश साहेबांनी सदैव आमच्या पाठीशी राहावं हीच आमची सदैव इच्छा आहे। आवश्यकता होतीच, कारण की एवढी छान वास्तू, ॲक्च्युली होती वास्तू अगोदरपासूनच, परंतु एक नव्या ढंगात, कारण की वातानुकूलित, जसं की AC आणि विथ न्यू मशीनरीज, ही गरज आहे लोकांची, म्हणजे मुलांची विशेष करून। आणि आगळ्यागळी क्रीडा मंडळ पहिल्यापासून समाजकार्यात अग्रेसरच राहिलेलं आहे, इतर व्यायामशाळांपेक्षा आमची फी अगदी नॉमिनल असणार आहे, हे पण आत्ताच मी जाहीर करून टाकतो, आणि त्यामुळे नवीन पिढीला एक चालना मिळेल हेच मी सांगू शकतो। फार त्या सगळे होते, विशेष आभार आमच्या आमदार जे दमदार आहेत मंगेश कुडाळकर साहेब यांचेच आहेत, आणि सगळ्या पक्षांचे सुद्धा आमदार आहेत ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। फार फार धन्यवाद।